पांढरा जास्त दिसते कोरेगाव मध्ये पण पांढऱ्याच वासराने मध्ये हे केला काय विषय नाही पांढऱ्याचं आणि काळ्याचं काही नाही तसं बोलतोय फक्त कसं होतं आता काय वाटतं उपकाराची भाषा इथे राहते उपकार करून देते लोक पहिले नाही उपकाराची भाषा आता राहिलीच नाही तुम्हाला सांगतो मी एक आता सांगू इच्छितो या माध्यमातून मी काही वर्षापूर्वी ज्यावेळेला या मी म्हणलं तुला नाही बोलली फक्त संयम पाहिजे दिवस प्रत्येकाचा येणार का तर येणार म्हणजे दिवस हा प्रत्येकाचा येत असतो तुम्ही फुकरत असता आणि आज खरोखर म्हणजे तुम्हाला ते अनुभव तुम्हाला स्वतःला भेटले तर काय आता उन्हाचा दिवस चालू आहे कोरेगाव नवीनच उदयास येतात हा नवीनच कोण नाही नवीन नवीन कोण नाही कोणतरी उदयास येतात आणि त्याच पद्धतीत ही दोन्ही पण नवीन उदयास आले सरकार नमस्कार राहिला फायनल आज राहिला कसं केलं नियोजन काय नियोजन नव्हतं काय नियोजन आज मैदान खेळायचंच नव्हतं मैदान आपलं 25 तारखेला म्हणलं खेळायचं पण ते अचानक विंगचं मैदान कॅन्सल झालं विंगचं मैदान कॅन्सल झालं विंगचं मैदान कॅन्सल झाल्यामुळे तो बैल बागायच्या वाडकरांचा फोन आला हनुया म्हणून सकाळी 11 वाजता नियोजन झालं वासरू कुठून घेतले सरकार तुम्ही वासरू हिंगणीतलंय हिंगणीतलं मान तालुक्यात कितवा फायनल आहे आज 6वा 7वा फायनल आहे किती दिवस घेतले काय घेतलेला झालं एक 2.5 महिने झाले अडीच महिन्यात 7 फायनल काय हो सरकार गमक काय आहे नाही गमक नाही वस्तूच ती अशी आहे मान तालुक्यात म्हणजे एक टपराचं रान आपण म्हणतो त्या रानातला तो फोंड आहे जिथं टाकल तिथं ते पळणाऱ्या जातीतले म्हणतात का नाही मान तालुका खडकळ आहे आणि त्या खडकळ रानातली वासरं अशी असते ती कुठेही पळू द्या इकडे टपराला पळू द्या मातीला पळू द्या आणि मेन म्हणजे ती वासरू दोन एखादी पळते त्याच्यामुळे आपल्याला ते यश आहे पब्लिकने पण पळते हा दोन एखादी पब्लिकच आज सांगू इच्छितो आतापर्यंत आपल्या 7 मैदानापैकी दुसरं मैदान आहे आज आपलं की आज आपल्याला मधून पळायला होतंय नाहीतर आपलं नशीब सीमित आला आणि फायनल ह्याकडेला परंतु आज 2 नंबर तासाला पळायला 2 नंबर तास म्हणजे 1 नंबरची गाडी राहते म्हणजे कसं होतं 2 नंबर तास म्हणजे कडनच असल्यासारखं काय कसं हे म्हणजे तुम्ही आता फायनल सुट्टी खाल्ली बघताय की तिथनं पुकडत असता तुम्ही पण आज तुमच्या काय धडधड 100 होत असणार कारण मी अनुभवलंय पुढे आल्यानंतर काय होतंय काय नाही काय होतंय काय नाही काय काय होतंय ज्यावेळेला आपला आतला बैल असेल का नाही त्यावेळेला धडधड होत असती परंतु हे वासरू आपल्या धावणीला आल्यापासून धडधड विशेष नाही कारण आपलं वस्तू असं कणकणीत आहे की कुठल्याही कडेला लागू द्या कुठेही लागू द्या ती पळणार आणि तिथे ते काम करणारच त्याच्यामुळे काहीच मनात अशी म्हणजे धडधड पण येत नाही काहीच वाटत नाही तर आपलं नाणंच असं की कुठेही लागू द्या काही होऊ द्या काय त्याच्यात काय फरक पडत नाही म्हणजे महत्वाची गोष्ट आता बघा फायनल सुटतोय मित्रांनो आणि सरकारांची नजर तिकडे जायवर सरकार तुम्ही आदत मैदानावर पुकरत नाही काय विषय नाही आदत आणि दुसऱ्याच्या मैदानावर पुकरत नाही काय होतंय दुसऱ्याच्या मैदानात आणि आदतच्या मैदानात प्रॉब्लेम हा होतोय की दुसऱ्याचे सेमी आधी पळवले जातात आणि आदतचे सेमी मागून पळवले जातात दुसऱ्याला विश्रांती काय होती आदतला विश्रांती गावत नाही आणि त्यावर काय होतंय दुसरा हा किती पण केला तरी आदतला ओरचडच आला बरोबर आणि तो आदत दुसऱ्याच्या मैदानात दुसरं 1-2 करतेत आणि आदत खाली 3-4-5 राहतील क्वचित एखाद्या मैदानाला आदत जर टप असेल तर तो एखाद्या क्वचित मैदानाला तोच 1 नंबर करतो नाही तर खालीच राहतोय मला बरं आता काल कोरेगावचं मैदान बघितलं तुम्ही कोरेगावच्या मैदानात नवीन जोडीनं एक म्हणजे 1 नंबर केला वाटत होतं का हो नाही वाटायचं की ती वासरं पळतच होती दोन्ही पण वासरं म्हणजे टॉपची वासरं होती फक्त त्यांचं पैरे जे आपण म्हणतो नाही ते पैऱ्यांचा योग त्यांचा त्या दिवशी जुळून आला आणि त्या कोरेगावचा इतिहास असा आहे कोरेगावात नवीनच उदयास येतात नवीनच कोण नाही नवीन नवीन कोण नाही कोणतरी उदयास येतात आणि त्याच पद्धतीत ही दोन्ही पण नवीन उदयास आले तर मित्रांनो खाली गाड्या सुटते द्या आणि एक सरकारची पण गाडी खाली आहे की आज काय काय होईल वाटतं काय म्हणत काय सांगताल नाही काय काय कसं होतंय बैलगाडी शर्यतीचा खेळच असा आहे की अनिश्चिततेचा खेळ आहे काही पण घडू शकतो बरं आता आमचं वासरू बघितलं त्या दिवशी पळा कसं पळते काय वस्तू एकच नंबर पळते ती पण काय केलं पाहिजे काय आम्ही गमक काय होतंय गमक आता ही बैलगाडी क्षेत्र असं झालंय पैऱ्यासाठी मला सुद्धा बऱ्याच अडचण येते एखाद्याला जर आपण पैऱ्याला बोललो नाही बैल पाहिजे तर तो नाही काय बोलत नाही देत तर काय नाही त्याच्यामुळं चांगल्या माणसांना या ठिकाणी पैरे मिळत नाही आणि आता तर जी सामान्य आहेत की नाही त्यांना वायदीशिवाय बैल मिळत नाही आणि त्याच्यामुळं आता खेळ जो खेळ खरंच खेळ राहिला नाही आता काय वाटतंय उपकाराची भाषा इथे राहते उपकार करून देते लोक पहिले नाही उपकाराची भाषा आता राहिलीच नाही तुम्हाला सांगतो मी एक आता सांगू इच्छितो या माध्यमातून मी काही वर्षापूर्वी ज्यावेळेला या क्षेत्रात नवीन आलो होतो त्यावेळेला मी एकाला 10,000 रुपये वायदी दिली होती त्यावेळेला 10,000 रुपये वायदी दिली होती आणि त्यांना मला बैल दिला होता आणि त्यावेळेला मी पळू आलो होतो परंतु कालांतराने हे जात असतं त्या जातेप्रमाणे ते जातं फिरलं आणि काही दिवसानं माझ्या धावणीला बैल आला आणि तोच माणूस परत मला विचारायला आला बैल मला देता का म्हणून मी म्हणलं तुला नाही बैल दिसत फक्त संयम पाहिजे दिवस प्रत्येकाचा येणार का तर येणार म्हणजे दिवस हा प्रत्येकाचा येत असतो तुम्ही फुकरत असता आणि आज खरोखर म्हणजे तुम्हाला ते अनुभव तुम्हाला स्वतःला भेटले
तर काय आता उन्हाचं दिवस चालू आहेत जास्त, म्हणजे काय काय लोक म्हणतील म्हैसुरी चालत नाही उन्हात, पांढरा जास्त दिसते, ती कोरेगाव मध्ये पण पांढऱ्याचा वासराने मध्ये हे केला, काय विषय आहे? नाही पांढऱ्याचं आणि काळ्याचं काही नाही, तसं होतं फक्त कसं होतं आता वातावरण जे आहे ते एकदम हीट आहे आणि हीट मध्ये काळ्या, आपण काळ वस्त्र जर काळी पॅन्ट घातली तर ती एकदम तापत असते आणि ते आपल्याला त्रासदायक आहे, तसं त्या काळ्या कातडीला तो प्रॉब्लेम येतोच आणि पांढरा पण जर म्हातारे माणसं या वेळेला उन्हाळ्यात धोतर लेंगा घालत होते कारण त्याला तसंच आहे आणि हे सुद्धा ज्यांच्या अंगावरती या ठिकाणी पांढरे आहेत का नाही त्यांना ऊन लागायला थोडासा फरक पडतो, पांढरे कपडे म्हणजे पांढरा कलर हा उन्हाला अडवून ठेवतोय आणि काळं ओढून घेतोय त्याच्यामुळे ते फरक पडतो. ओके, धन्यवाद, वेळ दिल्याबद्दल.